जगभरातील महत्वाच्या फिल्म फेस्टिवलपैकी एक म्हणजे कान्स फिल्म फेस्टिवल. या फिल्म फेस्टिवलला हजेरी लावणं अनेक कलाकारांचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न एका मराठमोळ्या अभिनेत्रीचं पूर्ण झालंय. ही अभिनेत्री आहे मृणाल ठाकूर. कान्स फिल्म फेस्टिवलला हजेरी लावलेल्या मृणालच्या लुक्सने सुद्धा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर पहिल्या दिवशी मृणालने ब्लॅक रंगाचा स्विमसूट, ब्लॅक शूज, जॅकेट आणि पॅन्ट असा लुक करत हजेरी लावली. तिचा हा भन्नाट अंदाज काहींना पसंत पडला तर काहींना हा लुक तितकासा आवडला नाही. तर दुसऱ्या दिवशी मृणालने हुडेड आउटफिट मध्ये हजेरी लावली. तिच्या स्टनिंग अंदाजाने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. तर तिसऱ्या दिवशी मृणाल रेड कार्पेटवर आली ती सिल्वर साडीमध्ये. तिचा हा लुक सध्या चांगलाच गाजतोय. सिल्वर शिमरी साडी, लॉंग इयरिंग्स, लो नेक ब्लाऊज मधील देसी गर्ल अंदाजात ती खूप हॉट दिसते. तर कान्स फिल्म फेस्टिवलच्या नाईट फेस्टिवलला तिने रेड कार्पेटवर व्हाईट गाऊन मध्ये हजेरी लावली आणि तिच्या या लुकची भुरळ सगळ्यांनाच पडली. मला पाहणाऱ्या त्या लहान मुलींना मला सांगायचंय की काहीही शक्य आहे. हा माझा प्रवास आहे, नाशिक टू नाईस. स्वप्नांना मर्यादा नसते आणि तुम्हालाही नसावी, असं कॅप्शन देत तिने तिचं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला.